तर आज आपण बनवणार आहोत भगरीची खीर। तर हे नवरात्रीचे 9 दिवस उपवास चालू आहेत ना, त्याच्यासाठी ही खीर बनवलेली आहे। तर उपवासासाठी चालणारीच ही खीर आहे। तर पाहूया याची प्रोसेस आपण। तर ह्याच्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर 3 चमचे भगर 1 तास भिजवून ठेवलेली आहे। नंतर ड्राय फ्रूट्स घ्यायचेत आपल्या आवडीनुसार, 1 पाऊण कप साखर घ्यायची, 1/2 कप पाणी आणि 1 कप दूध घ्यायचं आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईत 2 चमचे तूप घालून घ्यायचे। नंतर ही 3 चमचे भगर भिजवून ठेवलेली आहे ती घालून घेतलेली आहे आणि थोडीशी परतून घ्यायची। आता तुपात छान परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण पहिल्यांदा पाणी घालून घ्यायचं आहे। 1/2 कप पाणी घातलेलं आहे आणि 1 कप दूध घालून घ्यायचं आहे। नंतर छान मिक्स करून घेऊया। 7 ते 8 मिनटं छान उकळून द्यायचं आहे म्हणजे भगर पूर्ण शिजल्या जाती। नंतर आपण एक वेलची तशीच टाकून घेतलेली आहे। हे 7 ते 8 मिनटं असं छान उकळून दिल्यानंतर ही भगर अशा प्रकारे शिजलेली आहे। नंतर आपण त्याच्यात राहिलेलं साहित्य घालून घेणार आहे। परत एकदा छान हलवून घेतलेले आणि 1/2 ते 1/2 कप साखर घालायची। साखर आपल्या आवडीनुसार घातली तरी चालती आहे। नंतर आपण त्याच्यात ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे। मी मनुके आणि बदाम असे घातलेले आहेत। तर 10 मिनटातच तयार होणारी खीर आहे आणि चवीला अतिशय टेस्टी अशी ही खीर लागती। जरी भगर तुमच्याकडून भिजवायची राहिली असेल तरी पण तशीच धुऊन भगरीची खीर केली तरी चालते। तर करून पहा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।